हिंदू तरुणी श्रद्धा वालकर सोबत लिव इन मध्ये राहणारा आणि लग्नाची मागणी करताच तिचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणापूर्वी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे 19 वर्षीय निधी गुप्ता या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सुफियान नावाचा मुसलमान युवकानं तिला 4th मजल्यावरून फेकून तिची निर्दयपणे हत्या केली. अशी अनेक उदाहरणं यापूर्वीही समोर आलेली आहेत. असे अनेक आफताब आणि सुफियान उजळ माथ्याने समाजात फिरत आहेत. जिच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीची अशी निर्घृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या वासनांध क्रूर आणि नराधम लव जिहादी आफताब पुनावाला याला तात्काळ फासावर लटकवावे अशी मागणी चंद्रपूर येथील गांधी चौकातील आंदोलनातून करण्यात आली. समस्त हिंदुत्व निष्ठांनी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी राज्य शासनाकडे केली आहे. पूर्ण भारत देशामध्ये निष्पाप हिंदू युवतींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून त्यांचे लैंगिक शोषण करणे, त्यांना जबरदस्तीने धर्मांतरण करण्यास प्रवृत्त करणे, समजा धर्मांतरण नाही केले तर त्यांचे श्रद्धा वाळकरसारखे तुकडे करणे आणि त्यांना जीवांशी ठार मारणे, हे प्रकार पूर्ण भारत देशामध्ये खूप प्रमाणात सुरू आहे. हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. असे कृत्य करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी आम्ही सर्व हिंदुत्वनिष्ठ सरकारला अशी मागणी करत आहो, लव जिहाद विरोधी कायदा तसेच भोळ्या बाबड्या हिंदू लोकांना, हिंदू धर्मीयांना खोटे आश्वासनं देऊन त्यांचे धर्मांतरण करणे, हे प्रकार देखील भारतामध्ये रोजरासपणे सुरू आहे. हे प्रकार थांबले पाहिजे. यासाठी लव जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतर बंदी कायदा, हे दोन्ही कायदे सरकारने मंजूर करावे.